मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतलेली आहे. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर आज महानिकाल येणार आहे आणि त्याआधीची ही महत्वाची भेट. हे बघा, वेळकाढूपणा ते करतात. असं आहे की मला त्यांच्याबद्दल आदर आहे, परंतु आरक्षणाच्या संदर्भात कोर्टामध्ये कोण गेलं, जागांच्या संदर्भात कोण कोर्टामध्ये गेलं आणि नंतर कॉर्पोरेशनच्या इलेक्शन रेंगा आल्या असं आपणच म्हणायचं. उपाध्यक्षांनी सुनावणी घ्यावी, ती सुद्धा 2 दिवसाची 3 दिवसाची नोटीस देऊन घ्यावी, हे तर कोर्टाने स्क्रॅप करून टाकलेलं आहे, हे सगळं नाकारलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही रितसर मार्गाने आम्ही जातोय, आम्ही आमची बाजू मांडलेली आहे, आम्हाला न्याय मिळेल याची आम्हाला खात्री आहे. माझी प्रतिक्रिया मी कालच दिली आहे, सत्यमेव जयते. आमची बाजू सत्याची मागितलेली आहे आणि ज्या गतीने आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे राज्य प्रगती करते ती प्रगती कायम ठेवून महाराष्ट्र कायम एक नंबरला राहावं असे मी. आणि हे जे काय रोज खोटं बोलणारी लोक आहेत त्यांचं बोलणं एकदाच थांबून शेवटी महाराष्ट्राचं कारभार करणं फार महत्त्वाचं असतं, जनतेला न्याय देणं महत्त्वाचं असतं. त्याच्या पलीकडे जाऊन ज्या प्रकारे बदनामी होते, ज्या प्रकारे त्यांना काम करण्याला मोकळीक दिली जात नाही, हे सगळं अनिष्ट दूर होऊन चांगल्या तऱ्हेने आजपासून त्यांनी अगदी फुल फ्लेश शक्तीनुसार महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करावी. आमच्या सर्वच उपमुख्यमंत्र्यांनी सर्वांनी सेवा करावी अशी मी प्रार्थना केली. आमदारांच्या अपात्रतेचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, संपूर्ण देशाचं लक्ष लागलं या निर्णयाकडे, कारण हा एकदम महत्त्वपूर्ण निर्णय असणार आहे. तुमची प्रतिक्रिया हवी आहे यावरती, किती आशादायी आहे हा सगळा क्षण तुमच्यासाठी? हे बघा, लोकशाही ही फक्त देशामध्ये किंवा इलेक्शनमध्ये असून चालत नाही, ती पक्षामध्ये सुद्धा असायला लागते. त्याच्यामुळे हा एक अकॅडमिक विषय आहे ज्याच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि ह्या चर्चेतून देशासाठी सदृढ अशी लोकशाहीची निर्मितीसुद्धा झाली पाहिजे. म्हणून केवळ एका व्यक्तीवर पक्ष चालत नसतो, प्रत्येक निर्णय घेत असताना त्याच्याबद्दल पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर चर्चा व्हायला लागते आणि नंतर निर्णय घ्यायला लागतो आणि पक्षातली लोकशाहीसुद्धा टिकवायला लागते. त्याच्यामुळे जे आमच्याविरुद्ध करतायत त्यांनी पक्षाच्या घटनेची मोडतोड केली, लोकशाहीच्या विरोधातले असे त्याच्यामध्ये बदल केले आणि म्हणूनच इलेक्शन कमिशनने हे बदल नाकारलेले आहे. ही सगळी वस्तुस्थिती आम्ही मांडलेली आहे, आम्हाला न्याय मिळेल याचे आम्हाला 100% खात्री आहे. उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने आरोप करतात, गुन्हेगार म्हणतात, मुख्यमंत्र्यांना वेळकाढूपणा करतायत, विधानसभेचे अध्यक्ष असं म्हणतात आणि याचिका सुद्धा सुप्रीम कोर्टात दाखल. मुख्यमंत्री ते स्वतः सुद्धा राहिलेले आहेत, मुख्यमंत्री पदाचा काय मान असतो त्यांना सुद्धा माहिती आहे आणि त्यांच्याविरुद्ध एक अपशब्द बोलला तर तुम्ही केंद्रीय मंत्र्यांना जेवणावरून उठून अटक केलेली होती. आम्ही असं करत नाही, आम्ही आपल्याबद्दल आदर मानतो, परंतु असं सातत्याने बोलत राहिलं तर समोरचे लोक सुद्धा बोलायला लागतील आणि त्याच्यामुळे हे बोलणं चुकीचं आहे. मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात आणि त्यांचा योग्य तो मान ठेवला गेलाच पाहिजे, ही आमची ठाम भूमिका आहे. साहेब, एक शेवटचा प्रश्न, आज विजय कुणाचा होणार? देवाच्या दारी बसलोय, देवाचा आशीर्वाद आहे, आमचाच विजय होणार. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर दीपक केसरकर यांनी म्हटलंय की देवाच्या दारी आलेले आमदार